की असा एकेरी उल्लेख जर जारंगे पाटलांनी थांबवला नाही तर त्यांना त्याचे भविष्यात होणारे परिणामाला सामोरं जावं लागेल। मी सांगितलं ना त्यांच्या स्क्रिप्टमधनं त्यांच्या बोलण्यामधनं राजकीय वास कालपासून यायला लागलेला आहे। म्हणजे जारंगे पाटलांना जेवढा मान मराठा समाज देत होता त्यांच्या अशा पद्धतीनं वक्तव्य करण्यामुळं अनेक मराठा समाजातल्या तरुणांची समाजातल्या लोकांची मनं दुखावलेली आहेत। विरोधकांना बघा आरोप करण्याशिवाय दुसरं काही काम नाही। थोडंसं विस्तृतपणानं जर बोलायचं झालं श्री मनोज जारंगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भात तर आपण माध्यमांनी सुद्धा आणि राज्यातल्या जनतेने सुद्धा याच्याकडे थोडं मागं वळून बघावं लागेल की सुरुवात कशी झाली। सुरुवात कशी झाली मराठवाड्यामधल्या 9 जिल्ह्यांमध्ये ज्यांच्या पूर्वजांकडे कुणबी नोंदी होत्या त्यांच्या कुणबी नोंदी वारसांना मिळाव्यात यापासून पहिली सुरुवात झाली। त्यावेळी जारंगे पाटील काय म्हटले की माझ्या आजोबांकडे माझ्या पंजोबांकडे माझ्या खापर पंजोबांकडे माझ्या खापर पंजोबांकडे जर कुणबी नोंद असेल तर मला माझ्या मुलाला माझ्या नातवाला माझ्या पंतवाला छोप्या भाषेत सांगायचं झालं तर आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या। सरकारनं त्याच्या बाबतीत निर्णय घेतला परत ते काय म्हणाले आता हे सगळ्या महाराष्ट्रात करा। पुन्हा मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली त्याच्या बाबतीत सुद्धा सरकारनं ड्राईव्ह घेतला सर्व यंत्रणांना कामाला लावलं परत स्वतंत्र जेव्हा मराठा आरक्षण देण्याचा विषय आला तेव्हा स्वतंत्र आयोग नेमला शिंदे समिती जस्टिस शिंदे समिती त्या शिंदे जस्टिस शिंदे समितींचा अहवाल आला एक लाखापेक्षा जास्त कर्मचारी महाराष्ट्रभर त्या कामामध्ये आपण लावले डाटा तयार केला आणि हा केवळ सॅम्पल सर्व्हे नव्हता डिटेल सर्व्हे केला आणि मराठा समाज हा कसा आर्थिक मागास आहे म्हणजे हातगाडी ओढणारे डबेवाले पानटपरीवाले छोटे दुकानदार माथाडीचं काम करणारे शेतमजुरी करणारे ज्यांचं हातावर पोट आहे हे सगळं डाटा त्याच्यामध्ये आणला आणि कॉन्क्रीट आरक्षण कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण आम्ही दिलं। एवढं सगळं केल्यानंतर जारंगे पाटलांची भूमिका रोजरोज बदलायला लागली। त्यांनी कधी शिंदेसाहेबांवर आरोप केला त्यांनी कधी फडणवीस साहेबांवर आरोप केला त्यांनी कधी मधी समन्वयक म्हणून गेलेले किंवा समन्वयाची भूमिका जारंगे पाटलांच्यात आणि सरकारमध्ये चर्चा करायला गेलेल्या काही लोकांच्यावरती आरोप केला। याचा अर्थ जारंगे पाटील रोज 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 आपली वेगवेगळी भूमिका मांडतात। सगळ्यात कहर झाला म्हणजे काल त्यांनी माननीय फडणवीस साहेबांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं आरेतुरीची भाषा केली म्हणजे जे शब्द आपण उच्चारू सुद्धा शकत नाही असे असंसदीय शब्द काल त्यांनी सरकारचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दल सरकारच्या मंत्र्यांच्या बद्दल वापरले याच्या बाबतीतली सुद्धा मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे। म्हणजे जारंगे पाटलांना जेवढा मान मराठा समाज देत होता त्यांच्या अशा पद्धतीनं वक्तव्य करण्यामुळं अनेक मराठा समाजातल्या तरुणांची समाजातल्या लोकांची मनं दुखावलेली आहेत। काल ते स्वतः म्हटले तुम्ही पाहिलं मी आता सागर बंगल्यावर चाललो आधी म्हणले पायी चाललो पुन्हा गाडीत बसले पुन्हा अमुक एक गावाजवळ जाऊन थांबले पुन्हा त्या ग्रामस्थाने आग्रह केल्यावर थोडंसं पाणी प्याले आणि पुन्हा मागे फिरले तिथनं आणि आपल्या मूळ गावी गेले। आज सकाळी काय म्हटले काल जो काही डिफेन्स एक्सपो पुण्यामध्ये होता तिथल्या शस्त्र प्रदर्शनाला जी फडणवीस साहेबांनी भेट दिली त्या भेटी दरम्यानचा एक फोटो फडणवीस साहेबांनी त्यांच्या सोशल मीडियावर टाकला तर आज सकाळी म्हटले मला गोळी मारायसाठीच तो फोटो फडणवीस साहेबांनी टाकला। म्हणजे एका बाजूला तुम्ही स्वतः म्हणायचं की मी सागर बंगल्यावर येतो आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं की मला सागर बंगल्यावर गोळी मारायला फडणवीस साहेबांनी बोलवलं त्यामुळं ते आता संदर्भहीन अशा पद्धतीचं बोलायला लागलेत। त्यांच्या बोलण्यातनं आता राजकीय वास यायला लागलेला आहे। त्यांना कुणीतरी पाठीमागनं सांगतंय आणि ते बोलतायत। आता हे मी म्हणत नाही जारंगे पाटलांच्या बरोबर पहिल्या दिवशीपासून आंदोलनात असणारे अनेक लोक पुढे आले मग ते म्हणतात त्याला काही किंमत नाही ह्याला काही किंमत नाही तो कशासाठी बोलतोय त्यानं 50 लाख घेतले ह्यानं 20 लाख घेतले म्हणजे तुमच्या बरोबर होते तेव्हा चांगले तेव्हा आंदोलक आणि तुमचं सत्य त्यांनी बाहेर काढलं की तुम्ही त्यांना नावं ठेवताय हे बरोबर नाही। त्यांनी अजून सुद्धा माझं म्हणणं आहे जारंगे पाटलांनी संयम पाळला पाहिजे। माझा तर एक मित्रत्वाचा त्यांना सल्ला राहील की त्यांनी थोडीशी आता विश्रांती घेतली पाहिजे। सततच्या आंदोलनामुळं उपोषणामुळं त्यांना प्रकृतीला थोडासा आराम मिळला पाहिजे म्हणून त्यांनी शांत डोक्यानं शांत पद्धतीनं त्यांनी विश्रांती घ्यावी आणि सरकार केव्हाही चर्चेला कुणाबरोबरही चर्चा करायला सरकार तयार आहे
त्यामुळं त्यांचं काय म्हणणं असेल, सगळे सोयऱ्यांबाबतीत असेल, आरक्षणाबाबतीत असेल, इतर कुठलं असेल, यावं सरकारशी चर्चा करावी, सरकारची चर्चेची दार खुले. फडणवीस एका विशिष्ट समाजाचं केलं जात आहे अशी सुद्धा एक टीका होते, याकडे कसं पाहतो? नाही नाही, ते बघा, सरकारचे फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत आणि आमचे नेते आहेत, आमच्या महायुती सरकारचे ते नेते आहेत. आमच्या नेत्यांना जर असं कुणी नाहक टार्गेट करून जर त्यांच्याबद्दल कुणी अशा पद्धतीचा उल्लेख, एकेरी उल्लेख, दमदाटीचा उल्लेख आणि त्यांच्यावर टीका करण्याचं काम जर कुणी करत असेल तर बिलकुल महायुतीमधले कुठलेही पक्ष, कुठलेही नेते, कुठलेही कार्यकर्ते ते कधीही सहन करणार नाहीत. आपण पाहिलं असेल, काल अनेक महायुतीतल्या नेत्यांनी सांगितलं की असा एकेरी उल्लेख जर जारंगे पाटलांनी थांबवला नाही तर त्यांना त्याचे भविष्यात होणारे परिणामाला सामोरं जावं लागेल. सरकारनं हा विषय पूर्णपणे गृह विभागाकडे सोपवलेला आहे. राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी गृह विभागाला एवढंच सांगितलेलं आहे की अशा भडक वक्तव्यामुळं, अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळं जर लॉ अँड ऑर्डर राज्यात निर्माण होत असेल, संविधानिक पदावर, उपमुख्यमंत्री पदासारख्या, गृहमंत्री पदासारख्या संविधानिक पदावर बसलेल्या नेत्याचा अशा पद्धतीचं वक्तव्य करून अवमान केला जात असेल तर कायदा कायद्याचं काम करेल, पोलीस पोलिसांचं काम करतील, त्यांची सगळी वक्तव्य तपासली जातील, त्यांच्या सगळ्या वक्तव्यांची चौकशी केली जाईल आणि निश्चितपणे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे जे करावं लागेल ते आमचे पोलीस निश्चितपणानं करतील. मी सांगितलं ना, त्यांच्या स्क्रिप्टमधनं, त्यांच्या बोलण्यामधनं राजकीय वास कालपासून यायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा आता कमी व्हायला लागलेली आहे. तुम्ही बघा, त्यांनी सांगितलं 24 तारखेला का 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको करा, गावागावात करा. ऐकलं असेल तुम्ही? म्हणजे मला माध्यमांचं सुद्धा थोडंसं आश्चर्य वाटतं की जारांगे पाटलांचं एक आणि एक शब्द आपण दाखवता, ठीक आहे, आता त्यांनी सांगितलं रस्ता रोको करा, तुम्ही दाखवायला पाहिजे होतं महाराष्ट्रातल्या गावागावातली परिस्थिती की रस्ता रोको किती ठिकाणी झाला, त्याला किती प्रतिसाद मिळाला. लोकांचा आता त्याला प्रतिसाद हळूहळू कमी व्हायला लागलाय, त्याचं कारण जी धरसोड वृत्ती जारांगे पाटलांची, आज एक बोलायचं, उद्या दुसरं बोलायचं, परवा तिसरं बोलायचं, आज ह्याला शिवीगाळ करायची, एकेरी उल्लेख करायचा, उद्या त्याला शिवीगाळ करायची, त्याचा एकेरी उल्लेख करायचा, त्यामुळं मराठा समाजानं सुद्धा आता हे ओळखलेलं आहे की जे द्यायचं ते सरकारनं आपल्याला दिलेलं आहे, अजून सुद्धा द्यायची वेळ असेल तर सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे या महायुती सरकारवर मराठा समाजाचा विश्वास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ जे राज्याचे मुख्यमंत्री घेतात ते घेतलेली शपथ पूर्ण करून दाखवतात. हे या विधेयक जे मंजूर केलं विधानसभेनं त्याच्यामुळे सिद्ध झालेलं आहे. आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे. तरुणांचा, नोकऱ्यांचा, तरुणांचा शैक्षणिक प्रवेशाचा प्रश्न 100% सुटलेला आहे. त्यामुळं विनाकारण याच्यामध्ये आता कुणीही हे भडकवण्याचं काम करू नये. लोकांनी हे स्वीकारलेलं असल्यामुळं शांतता, संयम राज्यात सगळ्यांनी पाळावा.